नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवीन जो उपक्रम आलेला आहे स्विफ्ट चॅटबॉट त्याचं रजिस्ट्रेशन आणि त्यावरून विद्यार्थ्यांना इयत्तानिहाय स्वाध्याय कसे मिळवायचे याची आपण माहिती बघणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जाऊन स्विफ्ट चॅट बाय कॉन्वे जिनियस हे ॲप आपण कीवर्ड पाहू शकता, हे कीवर्ड टाकायचं आहे आणि त्याला इन्स्टॉल करायचं आहे। तुम्हाला हा थंबनेल दिसेल स्विफ्ट चॅट बाय कॉन्वे जिनियसचा, त्याला क्लिक करायचं आहे आणि हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे। ॲप इन्स्टॉल करण्यासाठी काहीसा वेळ लागेल। ॲप इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला ओपन करायचं आहे। ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला काही बेसिक परमिशन्स अलाव कराव्या लागणार आहेत। त्या ज्या परमिशन्स आपल्याला विचारेल त्या अलाव करायच्या आहेत आणि आपल्याला ॲपची लँग्वेज निवडायची आहे आणि कंटिन्यू करायचं आहे। कंटिन्यू केल्यानंतर प्रोसेस सुरू होण्यापूर्वी आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबरवर आपल्याला एक OTP येईल, तो ऑटोफिल होईल, त्यानंतर लगेचच आपण पुढच्या पेजवर जायचं आहे। OTP आल्यानंतर आणि आपली पुढची प्रोसेस टाकल्यानंतर तुम्हाला तेथे नाव विचारण्यासंदर्भात विचारणा होईल। तुम्ही तिथे तुमचं संपूर्ण नाव, लक्षात घ्या, संपूर्ण नाव टाकायचं आहे। नाव टाकल्यानंतर तुमची प्रोफाईल तयार होईल। इथे तुम्हाला राज्य आणि तुमचा जिल्हा निवडायचा आहे। आपलं राज्य महाराष्ट्र आधी निवडून घ्यायचं आहे, जिल्हा नाशिक निवडून घ्यायचं आहे आणि आपल्याला खाली जी दिलेली टॅब आहे कंटिन्यू त्याला क्लिक करायचं आहे। शहरांची यादी खूप मोठी आहे, त्यामधून आपल्याला हवा ते आपले शहर, आपला जिल्हा आपल्याला काळजीपूर्वक निवडून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू या टॅबला क्लिक करायचं आहे। कंटिन्यू या टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ॲप संदर्भातील क्विक टूर गाईड म्हणजे थोडीशी माहिती थोडक्यात आपल्याला बघण्यासंदर्भात काही टॅब मिळतील, त्याला आपण क्लिक करायचं आहे। यानंतर खाली दोन प्रकारच्या टॅब दिसतील। आपल्याला सर्वप्रथम आपली प्रोफाईल आता अपडेट करायची आहे, त्यासाठी वरील तीन चिन्हांना क्लिक करून आपण आपली पहिल्यांदा प्रोफाईल अपडेट करून घ्यायची आहे। तत्पूर्वी हे सगळ्या टॅब आपण माहीत करून घ्यायच्या आहेत। या सगळ्या टॅबमध्ये ओपन करून आपण एकदा क्विक टूर घ्यायची आहे, म्हणजे बघून घ्यायची आहेत की कोणत्या टॅबमध्ये कोणता मेनू आहे। ते केल्यानंतर आपल्याला पुन्हा खालच्या बाजूला चॅटबॉट दिसतील। आपण चॅटबॉटला जाण्यापूर्वी पहिल्यांदा फक्त रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि प्रोफाईल बनवणे आणि विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय कशाप्रकारे मिळवायचा हे पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण आपल्या प्रोफाईलला अपडेट करून घेऊया। तुम्ही प्रोफाईलला तुमचं एखादं सुटेबल पिक्चर ॲड करा, त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ म्हणजेच जन्मतारीख तुमची ॲड करा। जन्मतारीख काळजीपूर्वक आपल्याला टाकायची आहे आणि ते टाकल्यानंतर आपल्याला त्यानंतर पुढील नेक्स्ट टॅबवरती जायचं आहे। जन्मतारीख मी या ठिकाणी तुम्हाला टाकून दाखवतो। जन्मतारीख टाकल्यानंतर आपलं जेंडर, आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स, आपला ईमेल, ही सगळी माहिती त्यावरती टाकायची आहे आणि लोकेशन योग्य असल्याची खात्री करून माहिती आपल्याला सबमिट आणि सेव्ह करायची आहे। इथे आपली प्रोफाईल तयार होईल। प्रोफाईल तयार झाल्यानंतर खाली आपल्याला वेगवेगळे चॅटबॉट प्रोग्राम दिसतात, तसेच वरती त्यांचं फॉलो करण्यासाठी यूट्यूब, इंस्टाग्रामचं, ट्विटरचं पेजसुद्धा दिसतं। आपण हवं तर त्याला फॉलो देखील करू शकता, परंतु तुर्तास आपल्याला ते करायचं नाही आहे। तर आपण आता लगेचच स्वाध्याय प्रोग्राम यावरून आपल्याला कसा मिळवायचा आहे याची माहिती आपण बघणार आहोत। यापूर्वी आपण स्वाध्याय देखील बघितलेला आहे। स्वाध्याय मिळवण्यासाठी आपण स्वाध्याय याला क्लिक करायचं आहे आणि खाली हाय असा मेसेज पाठवायचा आहे। हाय असा मेसेज पाठवल्यानंतर चॅटबॉटवरून तुम्हाला वेगवेगळ्या सूचना येतील, त्या सूचनांप्रमाणे काम करत जायचं आहे। आपल्याला योग्य ती टॅब आपण क्लिक करायची आहे, त्यानुसार आपल्याला आपला वर्ग